जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. कवी सुरेश भटांनी अशा शब्दांनीच नाही तर वेगवेगळ्या भावभावनांनी आपल्याला रसिकांना अगदी श्रीमंत करून टाकलं. त्यांची प्रत्येक भावना अगदी उत्कट, मग ती देशभक्तीची असो, भक्तीची असो किंवा प्रेमाची असो, या सगळ्या भावनांच्या मागची प्रेरणा काय होती, त्यांचं आयुष्य कसं होतं, याच्याबद्दल आपल्याला आपल्या रसिकांना नेहमीच कुतूहल वाटत राहिलं. 15 एप्रिल हा सुरेश भटांचा जन्मदिवस, या निमित्तानेच त्यांचं आयुष्य कसं होतं, कविते पलीकडले कवी सुरेश भट कसे होते हे जाणून घ्यायचा एक छोटासा प्रयत्न आज आम्ही करतोय. आणि त्या आयुष्याबद्दल, त्या किस्स्यांबद्दल सांगण्यासाठी कवी सुरेश भटांच्या कन्या विशाखा महाजन आणि त्यांचे शिष्य म्हणू, मित्र म्हणू, त्यांच्या गजलांचे जाणकार म्हणू असे प्रदीप निफाडकर हे दोघेही आपल्याबरोबर आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. मी जसं आत्ता म्हटलं की कविते पलीकडचे कवी सुरेश भट आम्हाला जाणून घ्यायचे आहेत आणि 15 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आहे, तर वाढदिवस कवी सुरेश भट कसा साजरा करायचे, खरंच वाढदिवस त्यांना साजरा करायला आवडायचा का आणि एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून कसा व्हायचा त्यांचा वाढदिवस? खरं तर त्यांचा वाढदिवस हा सार्वजनिक कधी झालाच नाही, म्हणजे 60व्या वर्षी नागपूरकरांनी केला तो जो सोडला, अरविंद इनामदारांनी त्यामध्ये मोठा हे घेतलेला होता, आपले पोलीस महासंचालक, तर तसा त्यांचा सार्वजनिकरित्या झालाच नाही. त्यांची खरं 75 आम्हाला करायची होती पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं, त्यामुळे तसं त्यांना वाढदिवसाचं काही फार अप्रूप होतं असं नाही, पण घरामध्ये ते वाढदिवस साजरा करायचे ते मात्र गौरी सांगेल. खरंच विशाखाताई, म्हणजे आम्हाला सगळ्यांना रसिकांना त्यांच्या चाहत्यांना नेहमी कुतूहल वाटत आलं की असे महत्त्वाचे दिवस किंवा एकूणच कसं असायचं त्यांचं आयुष्य, म्हणजे काय वेगळे पण तुम्हाला आता जाणवतं? वेगळे पण कोणत्या अर्थाने म्हणतात? म्हणजे जगणं आम्ही जे ऐकतो भटांबद्दल ते म्हणजे एक मस्त कलंदर अशा पद्धतीचं आयुष्य होतं, तुम्हाला एक मुलगी म्हणून काय जाणवलं? वेगळं असं, त्यांच्या जितक्या जितक्या कविता आहेत ना, त्यांचं जे जगणं होतं ते सगळ्या त्यांच्या कवितातून, म्हणजे जे तुम्ही कविता वाचता ते जे जगले ते त्यांच्या कवितांतून सगळं दिसतं. ते म्हणजे वेगळं असं काही नाही, कवितातलं आयुष्य वेगळं, स्वतःचं आयुष्य वेगळं, असं वेगळं काही नव्हतं. म्हणजे तुम्ही कविता वाचल्यावर त्यांना जाणू शकता की हे असे होते, असे वेगळं, असं सांगण्यासारखं असं वेगळं काही नाही आहे. वाढदिवसाचं म्हणाल तर घरी, म्हणजे ओळखीचे आजूबाजूचे जे असतात घरी आले की त्यांना शुभेच्छा देऊन असं साधारण पद्धतीने अगदी त्याचबरोबर ते घरातल्यांचा वाढदिवस मात्र जोरात साजरा करायचे. म्हणजे स्वतःचा नाही पण म्हणजे मला लक्षात ठेवून अगदी, म्हणजे मी पहिली मुलगी अगदी कौतुकाचं लाडाची होते, अगदी आठवणीने तुझ्यासाठी काय, म्हणजे मला घरात गौरी म्हणायचं, लाडानी सगळं व्यवस्थित साजरं करायला त्यांना खूप आवडायचं. आणि काही असं उत्साहाने अगदी फोटोग्राफी स्वतःला करायची आवडते, तसंच असं फोटोग्राफरला घरी बोलवून फोटो काढणे, एखाद्याच म्हणजे घरातल्या सगळ्यांचा मूड चांगला होतो, खुश करायला फोटो काढून घेणे फोटोग्राफरला बोलवून असं त्यांना खूप आवडायचं, खुश करायचं, म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं होईना होई किंवा कोणताही असो वेगवेगळ्या. मला आठवतं मी अगदी म्हणजे छोटी प्रायमरीमध्ये वगैरे असेल, वाढदिवसात अगदी साध्या होत्या की माझा वाढदिवस होता, म्हणजे एप्रिलमध्येच असतो माझा पण, तर तेव्हा मी आणि आम्ही ठरवलं काय वाढदिवसाला काय करायचं, तर आम्ही उसाच्या, आपण आज भरपूर उसाचा रस पिऊ, म्हणजे सगळी फॅमिली आम्ही सगळे कुटुंब उसाचा रसाचा गुराळ्यात उसाचा रस मनसोक्त प्यायला गेलो. अगदी सोप्या आणि साध्या हे होत्या, म्हणजे दुसरा समोरची व्यक्ती आणि घरातले सगळे आजूबाजू खुश झाल्याशी मतलब आहे. आपण म्हणजे असा उसाच्या रसाचा उल्लेख केला म्हणून मी असं ऐकलंय की कवी सुरेश भट खवय्ये होते, म्हणजे खाणं पिणं बारकाईने खाण्याबद्दलच ती आवड कशी काय? आणि खरं तसं पाहिलं तर नागपूर अमरावतीकडले लोक तसं खाण्याच्या बाबतीत खूप, म्हणजे खाद्यपदार्थ करणं, वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणं ही एक आवड असते का? म्हणजे भटांची आवड कशी वेगळी होती त्यात? त्यांना म्हणजे प्रत्येक कोणताही पदार्थ असेल ना बारकाईने खूप आवडायचं, म्हणजे त्यांना पदार्थांची आवड जरी नागपुरात आम्ही राहत होतो तरी सगळ्या प्रकारचे, म्हणजे आता माझी आजी जी होती ती कोकणातून आली, ती इकडचे पदार्थ जसं केळफुलाची भाजी, त्या अळकुंड असं त्याची भाजी, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांना आवडायचे, असं नागपुरातलं स्पेशल असं काही नाही, सगळ्या प्रकारचे पदार्थ. आणि त्याचंसुद्धा म्हणजे इतकं महात्म्य असतं, म्हणजे साधी भेंडीची भाजी जरी असेल तरी ती इतकीच शिजली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कमी नाही, किंवा मुगवड्या आणि बरबटी
असं काही काही खास पदार्थ होते, त्याचं शिजण्याचं प्रमाण अगदी बरोबर तंतोतंत तसंच असायचं, हवं असायचं, नाही तर मग थोडंसं ते भिनसायचं. त्याच्यामुळे आईला त्यांचं सगळं माहिती होतं की काय कसं काय करायचं, म्हणजे त्या आणि त्यांना कधी कधी लहर यायची की आपण करूया एखादा पदार्थ, तर ते उभे राहायचे तिथे आणि मग हे तू घाल ते तू घाल, म्हणजे फक्त सुपरविजन करून पदार्थ इन्स्ट्रक्शन्स द्यायचे, पण त्या तो त्या पदार्थाची चव तशीच व्हायला पाहिजे आणि कोणत्या प्रमाणे ते अगदी म्हणजे ते फार त्यांना अगदी फार बारकाईने करायचं. घरातच नाही हॉटेलमध्ये जरी गेले सुद्धा पदार्थ तसाच पाहिजे, मधला पदार्थ तसाच चवीचा लागला तर ते आचार्याला आत्ता बोलून आणायचे, त्या वेटरला सांगायचं कुणी बनवलंय त्याला बोलून आण, आणि त्याला 100-500 रुपयाचे त्या काळात नोट काढून द्यायचे बक्षीस म्हणून. मग त्यांना एखादा पदार्थ फार आवडला तर ते अशा अनेक आचारी महाराष्ट्रातले सांगतील की आम्हाला सुरेश भटांनी 100ची नोट दिली, 500ची नोट दिली, असं म्हणजे खुश व्हायचे. पण एखादा पदार्थ बिघडला तर मग त्यांच्यासारखं बिघडणार कुठे नाही, मग ते बिघड जायचे, मग त्या पार वेटर काय मॅनेजरपासून सगळ्यांनाच धाऱ्याव धरायचे हे पदार्थ कसं बनवतात याचं मी शिकवू का तुम्हाला. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे ना चांगली पुस्तकं होती रेसिपीची, ते खूप वाचायचं आहे म्हणजे रेसिपीचे, म्हणजे रशियन पुस्तकं मी बघितलीत गुळगुळीत कागदाची, ती रशियन रेसिपीची पुस्तकं ही त्यांच्याकडे होती भरपूर प्रमाणात आणि ते वाचायचे. त्यांना कोणता पदार्थ कुठून आला, कुणाला कोणता पदार्थ आवडत होता इतिहासात, याचं बारीक ज्ञान होतं, म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ते तेवढंच बारीक ज्ञान होतं त्यांना. आता तुम्ही इतिहासाचाही उल्लेख केला, तसं पाहिलं तर भटांच्या कवितात आपल्याला सगळे मी जसं म्हटलं तसे भाव दिसतात, म्हणजे मग ते देशभक्तीवरची पण तितकीच छान कविता असते, पण असं काही त्यांचा एक एखादा विषय होता वेगळा की त्यांना त्याच्यावरचा अभ्यास करणं किंवा तो त्यांचा जिव्हाळ्याचा होता असा काही विषय होता किंवा काही होतं? त्यांना जीवन जगणं हेच फार आनंदाचं वाटत, आणि जीवन जगण्यासाठी जे जे गोष्टी येतात त्या सगळ्या करण्यात त्यांना आनंद होता. आणि ते नुसतं असं नाही की स्वतःच खायचे, ते दुसऱ्याला खाऊ घालायचे. म्हणजे आज महाराष्ट्रात असा एकमेव साहित्यिक असेल की ज्याच्याबद्दल कोणी सांगू शकणार नाही की हा माझ्या पैशाने जेवला आहे, ते दुसऱ्यांना उलट खाऊ घालण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता, सरस होता. आणि त्या मग अनेक कला त्यांच्याकडे होत्या, म्हणजे नुसतंच खाणं आणि नुसतंच गाणं एवढं नाही, ते चांगलं पतंग उडवत असे, त्या पतंगाचा मांजा ते स्वतः चांगलं लहानपणी बनवायचे. अच्छा, म्हणजे कुटून स्वतः बनवायचे लहानपणी. त्यांना बासरी वाजवता यायची, त्यांना तलवार चालवता यायची, एक घाव दोन तुकडे करण्यात ते माहीर होते. त्यामुळे त्यांच्या भटांच्या अशा अनेक कला होत्या, नुसतं एकच नव्हतं, त्यांना हार्मोनियम चांगला वाजवता येतं, त्यांना पखवाच वाजवता येतं, म्हणजे बरेच त्यांना वाद्यही चांगली, ज्ञान चांगलं होतं संगीतातलं. कवी सुरेश भटांबद्दल, कवितेच्या पलीकडल्या सुरेश भटांबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, बघत राहा एबीपी माझा. कवी सुरेश भट यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतोय. आपण जाणून घेऊया आणखीन काही त्यांच्या आयुष्याबद्दलचे किस्से. खाण्याबरोबरच अजून मला आठवतो, म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या खूप वदंता आहेत, किंवा तुम्ही जसं म्हणजे खवय्या, खवय्या म्हणत नाही त्यांना कोणी, खवय्या याबद्दल खरं खवय्ये होते ते, पण त्यांच्या तर वदंता फार आहेत, पण ह्या इतक्या चुकीच्या आहेत की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की एकदा हे लोक लक्षात का घेत नाही की हा माणूस, म्हणजे एक तर मुळात नागपूरकडची लोक थोडंसं आहेच, म्हणजे तो हवामानाचा किंवा ह्याचा प्रदेश आहे की तिथे थोडंसं जास्त खाल्लं जातं, त्यात काय विशेष नाही. आणि ते पैलवान होते, लहानपणी त्यांनी व्यायाम केलेला आहे, त्यामुळे त्यांचा BMR आजच्या भाषेत जास्त होता, त्यामुळे खात होते. पण होतं काय त्यांच्या बाबतीमध्ये की एकदा असं झालं की एकदा माझ्या आम्ही निघालो एका ग्रस्तांकडे, त्यांना जायचं होतं, आम्ही रिक्षात बसलो त्यांच्या घराच्या इथं पुण्यात, आणि रिक्षात बसल्यानंतर आमची रिक्षा थोडी चौकातच गेली नसेल तर त्यांना एक ओळ सुचली, ती ओळ अशी होती, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती. आणि ती ओळ सुचल्या सुचल्या ते रिक्षाला म्हणले रिक्षा मागे घे, घरी जायचं, परत घरी जायचं. मी म्हटलं का हो, नाही म्हणे परत जायचं आपल्याला, मला ओळ मस्त सुचली आणि त्यांनी मला ऐकवली. म्हणलं वा, आम्ही घरात जाईपर्यंत दुसरी ओळ त्यांना त्या गजलेची सुचली, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. आणि ते सुचल्यानंतर ते म्हणले प्रदीप आता मी गजल लिहित बसणार, तू आता बस समोर. आणि त्यांनी ते बसले आणि ते गजल लिहित बसले, ती संध्याकाळी साधारणतः 7-7:30 वेळ असेल, पहाटे 6 ते गजल लिहित होते, म्हणजे त्यांना सुचत गेलं. एक एक शेर ते आठवे यायचा आणि मग ते लिहित होते.
पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी, पाहिले होते जिचे मी भोगलेले प्रेत राणी, मायती माझीच होती लेखती माझीच होती, असं एक एक शेर सुचत होतं आणि ते लिहित होते. आणि तो सगळे गझल 5:30 झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपण जेवलोच नाही, म्हणजे जे आपण रिक्षेत बसून निघालो होतो त्यानंतर. मग ते मला म्हटले की अरे आपण जेवलोच नाही रात्री. म्हटलं हो नाही जेवलो. माझं ठीक आहे म्हणजे तू का नाही जेवला. म्हटलं तुमचं हे सगळं चालू असताना मी बोलणं बरोबर नाही की जर तुमचं डिस्टर्ब झालं तर ती गझल जाईल. आता आपण जेवायला जाऊया. म्हटलं आता 6 कोया द्या. मग 6 आम्ही तिथे ग्रामनाथ नावाचं हॉटेल आहे त्यांच्या अलकडॉकीच्या तिथं, तिथं आम्ही गेलो. आणि मग ते उघडलं वगैरे ते सगळे हकीकत सांगत नाही, पण त्या तिथं त्यांनी त्यांनी 4-5 वडे खाल्ले असतील, मी 4-5 वडे काय पाव वडे खाल्ले असतील तेवढे झाले असेल, मिसळ खाल्ली असेल. पण त्या तिथे सकाळी येणारा मनुष्य कोणतरी तिथे दुसऱ्या टेबलवर बसलेला असेल, त्याने जर पाहिलं असेल की भटांनी 7 वडे खाल्ले तर तो बाहेर जाऊन 15 वडे खाल्ले सांगायचा, आणि तो तिसरा मग आणखी 15-25 करायचा असं व्हायचं. पण ते रात्रभर त्यांनी गझलेसाठी जीव ओतला हे मात्र फार कमी लोकांनी आमच्या जवळच्याच लोकांनी बघितलेलं आहे. आत्ता ना उल्लेख करताना तुम्ही सांगितलं की ते खूप छान बासरी वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. त्यांनी इतकी छान गाणी मराठी समाजाला दिली, आपण अगदी सहज गुणगुणतो त्यांची गाणी. त्यांच्या त्यांना चाली लावल्या गेल्या. भट स्वतः नाही का चाली लावायचे, म्हणजे त्यांचं त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत काय होतं मग काय करायचं म्हणजे ते काव्य गायन करायचे ना, ते चालीतच म्हणायचं म्हणजे असं प्लेन गद्यामध्ये कधीच नाही. त्यांनी ज्या जी त्यांनी गजला गाणी जी म्हणजे कार्यक्रम जे करायचे चाली लावूनच सादर करायचे, फक्त त्याच्याबरोबर वाद्य नसायचे एवढाच फरक. म्हणजे चाली उत्तम म्हणजे चालीतच सगळे काव्य गायन जे व्हायचं सगळ्या व्यवस्थित चालीत म्हणायचं, फक्त वाद्य नव्हती सोबतीला एवढाच फरक होता. मी जे सांगितलं ना त्यांना संगीताचं ज्ञान होतं, त्यांनी लहानपणी शिक्षण थोडंफार घेतलेलं पण होतं शास्त्रीय संगीताचं, चांगले राग त्यांना प्रचंड माहिती होते. आणि त्या याच्यामध्ये त्यांच्या चाली ज्या असायच्या त्या रागावर आधारित असायच्या. ते स्वतः प्रत्येक गोष्ट म्हणजे मालवून टाक दीप तुम्ही ऐकलेली कविता आहे महाराष्ट्र सगळ्यांनीच ऐकलेली. आता मालवणची मूळ चल सांगू का तुम्हाला कशी होती? मला गाता येत नाही पण त्यांच्या प्रयत्न करतो. ती अशी होती चेतवून अंग अंग राजसा भेटला निवांत संग मालवून. आता हे निवांत मध्ये त्यांनी हाही त्यांची चाल मूळ चाल आणि मग त्याच्यावरनं हृदयनाथजींनी ती हे केली. पण मूळ चाल ही त्यामध्ये त्यांनी तो निवांत शब्द किती घेतला मस्त. तर हे त्यांना संगीताचं ज्ञान असल्यामुळे. तुम्हाला एक आणखीन चांगली चाल ऐकायची असेल तर मी गौरीला विनंती करेन देखावे बघण्याचे म्हणून ही कविता ऐका. देखावे बघण्याचे देखावे बघण्याचे वयनिभून गेले रंगावर भुलण्याचे रंगावर भुलण्याचे वयनिभून गेले गेले फिकट संग गेले ते उन रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले
तुमचा आवाज चांगला, डेफ चांगली होती, फरक पडणारच आहे. वजन भरपूर होतं ना, मी प्रयत्न केला म्हणायचा. अर्थात खूप विशाखा, आता तुम्ही गाऊन दाखवलं आम्हाला, तर ज्या काळात आता त्यांच्या कवितांना चाली लावल्या जात होत्या आणि प्रसिद्धी मिळत होती, त्या काळात घरी काय चर्चा व्हायची, म्हणजे कसं असायचं तुमच्या घरातल्या चर्चा, गप्पा काय व्हायच्या? जेव्हा म्हणजे ही जी त्यांची माहिती असलेली गाजलेली जी गाणी आहे, मालवण टाक दीप म्हणा मलमली, आम्ही छोटे छोटे होतो. फक्त आम्हाला तेव्हा कसं अपूर्व असायचं की ही गाणी रेकॉर्डवर सगळी ऐकायला, घरोघरी ऐकायला मिळतात, आपल्या बाबांची गाणी आहे असं तेवढंच कळत होतं. पण हळूहळू मग जसं मोठे मोठे होत की काय खूप म्हणजे प्रसिद्धी नाही नाही किंवा म्हणजे अशी आता उल्लेख केला आपण जसं की त्यांना स्वतःला संगीताचं ज्ञान होतं आणि असे नामवंत संगीतकार गायक जेव्हा अशा पद्धतीने ती गाणी गात होती, चाली लावल्या जात होत्या, तेव्हा त्यांना त्यांच्या गाण्यांबद्दल काय वाटत होतं? म्हणजे कधीतरी असं झालं की त्यांना आवडलं नाही किंवा कधी खूप समाधान वाटलं कोणाला आवडलं नाही? स्वतः भटांना चाली, हा चाली किंवा एखाद्या गाण्याचं खूप समाधान छान असं काही? जोपर्यंत त्यांना चाली आवडायचं नाही त्यांनी पुढे कधीच जाऊ दिले नाही. जर चाल पटली तरच त्या गाण्याला ते मान्यता द्यायचे, नाही तर अजिबात म्हणजे अगदी ठाम असायचे ते. नाही म्हणजे चाल नाही आवडली तर नाही आवडली म्हणजे कॅन्सलच पूर्ण. अच्छा, आवडली तरच पुढे जायचं, नाही तर नाही. किंवा त्यांना जर चाल आवडली नाही तर ते एकाला उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलं की अरे माझी गजल म्हणजे एखादी सुंदर बिर्याणी आहे आणि ती बिर्याणी घेऊ तुझ्या पुढे आली, घमघमता वास उठलेला त्या बिर्याणीचा आणि तू त्यावर गोमूत्र शिंपडून तो खातोस. म्हणजे इथपर्यंत उदाहरणं द्यायचे ते सांगायचे, पण आपल्याला चाल पटल्याशिवाय ते कधीच त्यांनी. त्याच्यावरून अजून एक आठवलं मला, ते बाबांचं एक गाणं आहे ते पूर्तता माझ्या व्यथेची, तर ते जे गाणं आहे महेंद्र कपूरने म्हटलंय ते लताबाईंना आधी देणार होते गाणं म्हणायला, पण त्या लताबाईंचं असं म्हणणं पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी, तर मृत्यूत हा शब्द लताबाईंना काही पटला नाही. मृत्यूत का मृत्यूत का मृत्यूच्या नंतर का आधी होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं, तर त्याच्यावरून हे झालं. पण त्यांनी मग त्या शब्दावरून नकार दिला, पण मग बाबांनी पण नाही हा शब्द तर नाही बदलणार, मग शेवटी मग ते महेंद्र कपूरना दिल्या गेलं गाणं. ते एक आपली मतं ठाम असायचे, जे सगळं स्पष्ट असायचं त्यांची जी मतं ती, हे नाही. असे आणखीन बरेच किस्से आपल्याला ऐकायचे आहेत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही बघत राहा एबीपी माझा. आपल्या कवितेबद्दल असे आग्रही असलेले भट बाबा म्हणून कसे होते? मला नेहमी आश्चर्य वाटतं की सामान्यपणे की अभ्यास केला पाहिजे, इतके टक्के पडले पाहिजे असं म्हणणारे आई वडील, आता स्वतःला या प्रकारची आवड, इतक्या वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता गजला लिहिणारे, संगीताची आवड असणारे, त्यांच्या मुलांकडनं म्हणजे कशा पद्धतीच्या अपेक्षा असायच्या, काय होतं? अभ्यासाचं लहानपणी तर एवढा काही अभ्यासाचं हे नाही, पण कधी म्हणजे मराठी भाषेतलं किंवा कोणतेही लँग्वेज इंग्लिश हे असेल तर काय थोडंफार कधीतरी विचारलं तर सांगायचं, पण अभ्यासाचं त्यांचं एवढं हे नसायचं. पण घरात भरपूर म्हणजे मला मी माझे भरपूर लाडत्याने केलं आणि त्यांचा असा समज होता की मी जन्माला आल्यानंतर त्यांचे सगळे चांगले दिवस सुरू झाले. म्हणजे एरवी त्यांचा म्हणजे असं अंधश्रद्धा वगैरे काही नव्हतं, पण त्यांचं फार अगदी ठाम मत होते की माझ्या जन्मानंतर सगळे त्यांना चांगले दिवस आले. त्यांनी भरपूर लाड आणि कौतुक केलं केव्हाही, म्हणजे दोघा भावांचं केलं नाही असं नाही, पण माझ्याबद्दल फार ते अगदी सॉफ्ट कॉर्नर म्हणतात ना तसं होतं. आणि अभ्यास असं कधी हे नव्हतं वातावरण, पण गप्पा वगैरे जेवताना गप्पा व्हायच्या, मग काही विषय निघायचे, हा पदार्थ कसा आला, समजा साधा बटाटा असेल, बटाटा कुठून आला त्याचा, म्हणजे त्याच्यावर चर्चा व्हायची. अच्छा, म्हणजे बोलता बोलता काहीतरी माहिती देऊन जाणं असं, हा अभ्यास असं काही नव्हतं, ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे नव्हतंच, आपापला अभ्यास हे होत ते आईकडे. हा एक म्हणजे दोघांनी हा प्रश्न विचारा असं वाटतो की साधारणपणे अमरावती नागपूर विदर्भातनं आलेल्या लोकांना एक भाषेच्या न्यूनगंडाचा सामना करावा लागतो, मात्र म्हणजे भटांसारखे काही कवी विदर्भातनं आलेल्यांना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं, तिथे हा भाषेचा जो काही प्रॉब्लेम म्हणतो ना विदर्भातनं आलेल्या लोकांसाठी नागपुरातल्या, तो आला नाही, तर भटांच्या म्हणजे भाषेचं काय होतं? म्हणजे ते ती नागपूरची छाप जी होती ती कविता मध्ये आपल्याला गजलांमध्ये तशी दिसत नाही, पण एरवी बोलण्यात बोलताना चार लोकांमध्ये गप्पा मारताना मग त्यांची भाषा कशी होती? नाही ऍक्च्युली ना नागपूर तुम्ही म्हणताय, पण बाबांचं आधीचं बरंच म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत अमरावतीत होते ते, त्याच्यामुळे नागपूरला नंतर कामाच्या निमित्ताने ते आले, कारण बऱ्यापैकी आयुष्य त्यांचं अमरावतीतच गेलं,
त्यांच्या मित्रमंडळीत सगळ्या प्रकारचे दोस्त लोक होते. म्हणजे ते जसं बोलतील ज्या प्रकारची लोक असेल तशी मग भाषा ते करायची. पण बोलायची नॉर्मल जी भाषा असते ना, जसं नागपूरला दोन क्रियापद वापरून जातं तसं नाही. जसं जसा समोरची व्यक्ती असेल त्याची जी भाषा असेल ते जशा प्रकारे बोलते तसं त्या प्रकारे ते बोलायचे. त्यांचा प्रभाव असा नव्हता त्याचा कोणत्याचा. थोडंसं स्लाईट अगदी खूप असं सांगता येणार नाही, पण थोडंसं होतं कधी कधी नागपूरचं कसं वेगळं. उदाहरणार्थ आता मी एक दोन शेर ऐकवतो, तो आवडता शेर आहे खरं तर आपला, की तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, खरे मी सांगतो माझा इरादा चांगला होता. हां, तर तो नंतर जरा ऐकून घे माझा असंही बदल केला त्याने, जरा ऐकून घे माझा इरादा चांगला. त्यामध्ये एक शेर आहे, तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली. तर ते मजा आली नाही म्हणायची, तो नागपुरी टोन वापरायचे. तुझ्या तारुण्य वर्खाची अशी काही मजा आली, दिवाही लाजला होता विडाही रंगला होता. तर असं एखाद्या शब्दाबाबत थोडंसं टोनिंग, पण त्या टोनिंगमध्ये त्यांना ते सेन्स तो आणायचा असायचा, त्यामुळे ते मजा करायचे. एखादं सोडलं तर बाकी त्यांची अशा अशी की नाही. किंवा अनिल काय, ग्रेस काय, किती कवी महाराष्ट्राला नागपूरनी आणि विदर्भाने असं काही नसतं. तेच त्या चांगल्या भाषेमध्ये म्हणजे प्रमाण भाषा तुम्ही म्हणा, प्रमाण भाषा वगैरे मी मानत नाही, पण जी काय असेल त्या प्रमाण भाषेमध्येच ते लिहित असतात आणि ती सगळ्यांना कळते. कारण शेवटी कविता ही काय गोष्ट आहे की ती नागपूरला लिहू चंद्रपूरला लिहावी नाही तर कोल्हापूरला लिहा. शेवटी भावना, ती भावना आणि ती सगळे शब्द तिकडे कळले पाहिजे ना, कोल्हापूरच्या पोचले पाहिजे. कोल्हापूरच्या माणसाने कविता ऐकल्यानंतर भटांच्या अख्ख्या गझलांमध्ये एकही शब्द असा नाहीये की जो आपल्याला कळत नाही. सगळ्या सामान्य माणसांना कळतील असे शब्द आहेत त्याकरता, आणि त्यांना ते सामान्यांकडनं शब्द माहिती करून घ्यायचे, म्हणून ते कुठेही कुणाशी बोलायला त्यांना कधी लाज वाटली नाही की आपण एवढे कवी आहेत आणि या टपरीवाल्याशी कसं बोलायचं असं कधी नाही वाटलं. उलट पक्षी एक आठवण सांगतो की त्यांना एकदा हा जो आताचा भाग आहे ह्याला काय म्हणतात माहिती नव्हतं. हे आपण बोटं पेरं नखं सगळं माहिती आहे, तळहात मनगट सगळं माहिती आहे आपल्याला. ह्या भागाला काय म्हणतात, आणि ते अस्वस्थ आले त्यांनी माझ्या सकट मी काय अशा हजारो लोकांना विचारलं असेल, अहो ह्याला काय म्हणतात, या भागाला काय म्हणतात, त्यांना सापडेनच. एकदा ते हातगाडी ओढणारा एक मनुष्य होता, त्याच्यावर तंबाखू, त्याला तंबाखू मागितली आणि तंबाखू घेत तंबाखू खात होते त्याच्यावर. तर त्याला म्हटले, बाबा रे म्हणे ह्याला हात काय म्हणतात, म्हणे काय सोपं आहे, ह्याला तळ हात ह्याला मळ हात. अच्छा. आणि त्यांना तो शब्द मिळाल्यावर त्यांना इतका आनंद झाला, ते म्हटले की प्राध्यापक आणि पी एच डी धारक असे अनेक लोक मी बघितली, पण सामान्य लोकांमध्येच भाषा असते हे त्यांनी बोली भाषा आहे आणि त्यांना जास्त ज्ञान असतो भाषेचं असं ते सांगायचे. मग असे तुम्ही कवी अनिलांचाही उल्लेख केला. तसं पाहिलं तर भटांचं आयुष्य जास्त म्हणजे अमरावती नागपूर या भागात गेलं. तत्कालीन जे साहित्यिक होते किंवा त्या भागातले लोक होते त्यांचे आणि यांचे म्हणजे दोस्ती कशी होती, संबंध कसे होते? नाही, त्यांचे बरेच संबंध चांगले होते वाईट होते बरेच शेड आहेत, त्याला सगळे सांगता येणार नाही. राम शेवाळकरांसारखा त्यांचा मित्र जो त्यांच्या कॉलेजमध्ये सहाध्यायी होते राम शेवाळकर, अमरावतीत असताना एकत्र शिकलेले आहेत. आणि राम शेवाळकर पुढे नंतर जेव्हा राम शेवाळकरांबद्दल त्यांनी विरुद्ध लिहिलं, तरी ते विरुद्ध लिहिल्यानंतर जेव्हा राम शेवाळकरांच्या घरी वास्तुशांती होती तेव्हा हे धावत आपल्या मित्राला मदत काय लागेल हे बघायला. त्यांच्या मनात असं वैर कुणाबद्दल नव्हतं, म्हणजे त्यांनी अगदी मोठमोठ्या राजकीय नेत्यांबद्दल जरी लिहिलेलं असलं तरी त्यांच्या मनात वैर नव्हतं. त्यांचं म्हणणं की माझा तत्वाला विरोध आहे, माझ्या या तुमच्या भूमिकेला विरोध आहे. जे खटकलं ते लिहू, जे खटकलं मग ते मराठवाडा आंदोलन असो नाही तर काही असो, त्या गोष्टीला ते खटकलं तर ते तिथं बोलायचे. अनिलांची आठवण मात्र सांगण्यासारखी, कारण अनिलांची आठवण फार कमी लोकांना माहिती असेल. यवतमाळला एक संमेलन झालं होतं आणि अनिल तेव्हा साहित्य संमेलन नाही विदर्भ साहित्य संमेलन त्यांचं होतं विदर्भाचं, आणि चोरगडे त्याला अध्यक्ष अनिल होते तिथं. तर त्यावेळेस तिथं बसले ते अनिल म्हटले की अहो भट साहेब काहीतरी गा भट गा तुम्ही, आणि ते भटांनी तिथं कविता ऐकवल्या. अनिलांचं वाक्य आहे लेखी आहे, अनिल असं म्हणाले आहेत की दिल्लीला तुम्ही या, दिल्लीचे लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, इतक्या सुंदर कविता आहेत. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, तुम्ही कवितेचा आत्मा पकडला आहे.
हे अनिलांनी त्यांच्याबद्दल म्हणलेलं आहे. त्यामुळे असं कवींना सगळ्याच ग्रेस सुद्धा नंतर म्हण जाताना गेल्यानंतर बट गेल्यानंतर म्हणाले की त्यांची चिता ही त्यांनी मुकरर करून ठेवलेली होती, असा कवी महाराष्ट्रात होणे नाही. आणखीन एक उदाहरण सांगतो जाता आता, विठ्ठल वाघ नावाचे जे कवी आहेत त्यांचं कधी अकोल्याचे विठ्ठल वाघ एकदा आपल्या कारमध्ये बसले त्यांच्या, विठ्ठल वाघ त्यांच्या कारमध्ये, आणि ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं हे गाणं लाव रे. तो म्हणलं कोणतं लाव? अरे कोणतं काय तुला माहिती ना, सुरेश भटांचं, एखादं सुरेश भटांचं लाव. तर तो म्हणलं म्हणे वाघसाहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणे विचार. म्हणे तुम्ही जेव्हा पाहो तेव्हा सुरेश भटांना शिव्या देतात आणि गाडीत बसलं की मात्र त्यांचीच गाणी ऐकता, हे काय मला कळत नाही म्हणे. तर त्याच्या पाठीवर त्यांनी हात मारला आणि त्याला म्हणे बावळ्या तुला कळणार नाही, बापाचं आणि मुलाचं कधी पटत नसतो. तो आमचा बाप होता, तो आमचा बाप आहे, तेव्हा होते ते, तो आमचा बाप आहे, त्याचं माझं कसं पटणार. म्हणजे असे साहित्यिक कवितेबाबत त्यांच्या कोणताही साहित्यिक वाईट बोललेलं नाही, कारण कविता खणखणीत नाणं होतं. बाकी त्यांच्या वागण्याबद्दल, त्यांच्या मैत्रीबद्दल कुणी काही बोललं असेल तरी ते ठीक आहे, पण ह्याबद्दल कवितेबद्दल कधीच कोणी बोललं नाही. आणि ते म्हणायचे की मी कविता लिहिताना फक्त सुरेश भट असतो, बाकी काही. तेव्हा त्यांच्या मनात कोणतंही किलमिश नसायचं, काही नसायचं, ते फक्त कविताच लिहायचे. आणि कवितेवरनं तुम्हाला, तुम्ही जो मगाशी प्रश्न एक विचारला त्यातही राहिलं सांगायचं, ते अखंड कविता जगणारे असतात, अखंड कविता. म्हणजे ते म्हणायचेच की मी फुल टाईम कवी आहे असं विनोदाने म्हणायचे. पण ते किती कविता जगायचे, एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक नातेवाईक त्यांचा एकदा त्यांच्या अंगावर धावून आला मारायला, त्यांनी त्याला धरला, त्याची गच्छांडी धरली, त्याच्या एक मुस्काडीत मारली आणि त्याला म्हणे शेर ऐक, सोयरा एक एक माझा थोर होता, सोयरा एक एक माझा थोर होता, हा लफंगा तो दरोडे खोर होता, असं म्हणल्यानंतर परत दुसरी मुस्काडीत मारली त्याच्या. आणि मग त्यांनी कंप्लेंट केली, भट आरोपी आणि मी सह आरोपी त्यामध्ये, कारण मी तिथं होतो म्हणून त्यांनी मलाही गोवलं होतं. तो भाग सोडून देऊ आपण तो. पण असं म्हणजे भांडायचं तरी सुद्धा कविता त्यांच्या मनामध्ये असायची. म्हणजे कविता कधी राग आला तरी कविता त्यांची बाजूला गेलेली नाही आहे, हे फार वैशिष्ट्य आहे. असं तुम्हाला रेअर कॉम्बिनेशन दिसेल की तो 24 तास कवी होते ते, म्हणजे ते कविता जगले, खऱ्या अर्थाने जगले. आता मारामारीच्या वेळी जर त्यांना कविता आठवत असेल तर अजून काय पुरावा पाहिजे. कवी सुरेश भटांबद्दल, कवितेच्या पलीकडल्या सुरेश भटांबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, बघत राहा एबीपी माझा. कवी सुरेश भट यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतोय. आपण जाणून घेऊया आणखीन काही त्यांच्या आयुष्याबद्दलचे किस्से. आपण आत्ता म्हणजे तुम्ही शेवाळकरांबद्दलही सांगितलं, पण मुंबई पुण्याकडले म्हणा किंवा बाकीचे त्या काळचे इतर प्रस्थापित साहित्यिक यांचा काय रिस्पॉन्स असायचा? म्हणजे भटांच्या कविता जेव्हा अशा प्रसिद्ध होत होत्या त्या काळात, म्हणजे कसं होतं? तेच सांगितलं ना की कोणत्याही साहित्यिक असो, महाराष्ट्रातला महाराष्ट्राबाहेरचा कोणी असो, त्यांना भटांच्याबद्दल आदर होता. कारण एवढी अप्रतिम प्रतिभा लाभणं फार दुर्मिळ आहे. म्हणजे विठ्ठल वाघांनी लेखी आहे ते, विठ्ठल वाघ यांनी लिहिलेलं आहे की ज्ञानेश्वरांनंतर आणि केशवसुतांनंतर एवढा मोठा कवी मी पाहिला नाही, असं ते विठ्ठल वाघांनी लिहिलेलं आहे. हे मी सांगत नाही तुम्हाला, विठ्ठल वाघांनी लिहिलेलं आहे, पुरावे आहे त्याचे. मग असा कारण बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग, ही अलौकिक प्रतिभा आहे, तिच्यामध्ये प्रश्नच नाही आहे. आणि कसं होतं बघा की आपण आता मालवण टाकदीपचं विषय माहिती केला होता, मालवण टाकदीप चेत उन अंगंग, सगळ्यांना आपल्याला काय वाटतो एक रोमॅन्टिक गाणं आहे वाटतो ना. पण जैन साध्वी प्रीती सुधाजी, एकदा मी गप्पा मारत होतो त्या आणि मी, आणि भटांचा विषय निघाला, ते म्हणले अरे भटांनी निफाडकर भटांनी किती छान लिहिलं होते गाणं मालवण टाकदीप चेत उन अंग. तर मी जरा आश्चर्य त्यांच्याकडे बघायला लागलो, म्हणलं हो तुम्ही साध्वीबाई, तुम्हाला हे गाणं आवडतो? तर ते म्हणलं म्हणजे काय? म्हणलं हो हे गाणं रोमॅन्टिक आहे. ते म्हणजे तुमचा हा चुकीचा गैरसमज आहे, हा गैरसमज आहे, हे गाणं आध्यात्मिक आहे. देहाचा दिवा मालवून टाक आणि आत्म्याचा प्रकाश उजळून दे. म्हणजे कुठल्या कोणच्या ह्याला जातो हे की त्यावरनं त्यांच्या प्रतिभेची आपल्याला कल्पना येते. त्यामुळे सगळ्या कवींना त्यांच्या प्रतिभेबद्दल आदरच होता, त्यामध्ये कुठेही
कुणी वाईट आजपर्यंत लिहिलं नाही, कारण लिहिण्याची शक्यच नाही, कारण शेवटी चांगले ते चांगले ते तुम्ही काही करा. भटांची गझला म्हणजे तर खरं मराठीला मिळालेली देणगी आहे, आपण दुसरं काही बोलूच शकत नाही. पण म्हणजे भटांनी हिंदीत फारसं नाही लिहिलं ना गझला, मराठी जरी होत्या तरी हिंदी गझल हा प्रकार त्यांनी खूप नाही हाताळला. नाही, हिंदी गझल गरजही नव्हती त्यांना, लिहिलं त्यांनी. पण त्याच्यावर पण त्यांनी एक शेर लिहिला आहे, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. त्याच्यावर त्यांनी असा शेर लिहिलेला आहे, जे ज्याच्यावर आपलं आहे तर दुसऱ्या भाषेत गरज काय असं तरी प्रयत्न. धर्मयुग मध्ये आल्या तर छापूत त्यांनी हे उल्लेख पण केलाय पुस्तकात. सुरेश भटांनी हिंदी उर्दू गझला लिहिलेल्या होत्या, लिहिण्यात काय त्यांना सगळ्या उर्दूवर मास्टरी होती, हिंदीवर होती. हिंदी अतिशय हिंदीच बोलायची ते स्वच्छ, उर्दू किंवा मराठी मिसळून बोलायचे नाही हिंदी. ऍक्च्युली मगाशी मी जेव्हा तो नागपूरचा प्रश्न विचारला ना, तेव्हा मला हेच म्हणायचं होतं की कसं नागपुरात चार लोक एकमेकांना भेटले ना की सहज एखादं वाक्य हिंदी निघतं. तर एवढा मोठा कवी, मराठीला इतकी शब्दांची देणगी देणारा कवी काय म्हणजे कशा पद्धतीने बोलायचं. त्यामुळे मी थोडंसं विसरायच्या आधी ते नेहमी सांगायचं, तुम्ही जेव्हा जी भाषा बोलता, मराठी भाषा बोलता, मराठीत मराठीतलेच शब्द बोलायचे, हिंदीत बोला हिंदीच, जर इंग्लिश मध्ये मराठी किंवा मराठीत इंग्लिश नाही, म्हणजे जी भाषा आहे त्याच भाषेत बोला. हो, त्यामुळे शब्द मिसळून बोलतो ना आपण, म्हणजे आपले पण सहज निघतात इंग्लिश, अर्थात इंग्रजी शब्द तर सततच निघतात. त्यांनी हिंदी उर्दू गझला लिहिलेल्या आहेत, आणि त्या ज्या गझला आहेत, एक सात आठ गझला आहेत, ते मी आत्ता माझं जे पुस्तक आलं सुरेश भट गझल सम्राट सुरेश भट, आणि त्यामध्ये मी त्या दिलेल्या आहेत, त्या प्रथमच प्रकाशित आहेत. त्या गझलांमध्ये त्यांनी त्या गझला एकदा धर्मवीर भारती म्हणजे धर्मयुगचे संपादक होते, हिंदीतले मोठं नाव, हिंदीतले मोठे साहित्यिक धर्मवीर भारती, एकदा त्यांची चर्चा आली. धर्मवीर भारतींना त्यांनी त्या गझला ऐकवल्या, तर त्या म्हणल्या भटसाहेब मला त्या मला धर्मयुगमध्ये छापायचे आहेत, आणि त्यांनी ते छापल्यानंतर हो, तर त्या ज्या गझला घेतल्या, त्या गझला घेतल्यानंतर धर्मयुगचे ते संपादक धर्मवीर भारती म्हणाले की अहो तुम्ही हिंदीतल्या जगात पोचाल, मराठीत काय लिहित बसलाय तिथं. तेव्हा त्यांना हा शेर ऐकवला होता त्यांनी, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. त्यांना मराठीबद्दल तो अभिमान होता. नंतर त्यांनी कधीही उर्दू हिंदीमध्ये लिहिलेलं नाही, पण त्यांनी ज्या लिहिलेल्या गझला आहेत त्यातले दोन कथा, त्यातले दोन कथा तुम्हाला ऐकवतो, फार सुंदर कथा आहेत, ते महाराष्ट्रालाही कळावे की काय काय दर्जाचं ते लिहित होते. एके ठिकाणी ते म्हणत आहेत, कितनेही साजो ने पूछा कोण है तू, साज म्हणजे वाद्य, कितनेही साजो ने पूछा कोण है तू, कितने आवाजो ने पूछा कोण है तू, कितनेही साजो ने पूछा कोण है तू, कितने आवाजो ने पूछा कोण है तू, लौट आया अपने गली विवश होकर, घर के दरवाजों ने पूछा कौन है. आणि दुसऱ्या कथामध्ये ते असं म्हणतात की बदले दिन रात हम नहीं बदले, बदले दिन रात हम नहीं बदले, बदली कायनात सृष्टी सगळी बदलली, बदली कायनात हम नहीं बदले, बदले दिन रात हम नहीं बदले, बदली कायनात हम नहीं बदले, जमाना बदल गया साथ साथ हमारे, जमाने के साथ हम नहीं बदले. मस्त. खरं तर भटांबद्दल आपल्याला आणखीन बरंच जाणून घ्यायला आवडलं असतं, पण विशाखाताई इतक्या कविता इतक्या गझला त्यांनी लिहिल्या, तुमची आवडती तुम्हाला कुठली कविता किंवा गझल किंवा चार ओळी म्हणायला? ऍक्च्युली त्यांच्या सगळ्या कविता अर्थात म्हणजे म्हणूनच मी आवडती कविता असं अगदी सुरुवात द्या, दोन ओळी मी म्हणून दाखवते, दोन शेर म्हणते, दोन शेर. सुखाच्या सावल्या साऱ्या, सुखाच्या सावल्या साऱ्या, कशा वेडावुनी जाती, जसा मी फोडतो टाहो तशा त्या तोडती नाती, सुखाच्या सावल्या साऱ्या, कधी वाटे पुढे जावे, कधी वाटे पुढे जावे,
सुखाला दुख सांगावे, सुखाला दुख सांगावे, सुखाची पाहुनी दुखे, सुखाची पाहुनी दुखे, उरी माझी फुटे छाती, सुखाच्या सावल्या साऱ्या। ते जनरली शेर म्हणत असते, असं दोन दोन शेर म्हणायचे, त्याच्यामध्ये मध्ये त्यांचं निवेदन असायचं, संदर्भ असायचं सांगायचं, काय जसं आता मी हे सांगितलं, सुख कधी वाटे पुढे जावे, सुखाला दुःख, म्हणजे त्यांना काय म्हणायचं त्याच्यात, एखादा म्हणजे दुःख कोणत्या प्रकारचे, लोकांचे कसे दुःख, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, पण जे जन्मजात दुःखी त्यांना निभावं नाही अशी अजून एक ओळ आहे, की खरं दुःख जे असतं ते वेगळंच असतं, लोकांच्या फालतू फालतू गोष्टींचं दुःख असतं ते असं मध्ये मध्ये सांगायचं की माझ्याकडे अमुक गोष्ट नाही, माझ्याकडे ते नाही, असं समजून मध्ये 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 दोन ओळी सांगताना त्यांना काय म्हणायचं हे गद्यामध्ये पण निवेदन मध्ये मध्ये असायचं, त्याच्यामुळे ते कथाकथन करण्याची जे असते ना पद्धत, तशा प्रकारे म्हणजे काव्य वाचन पण करायचं आणि मध्ये मध्ये त्याचा काय संदर्भ आहे तो पण करायचं, जसं त्यांनी मगाशी सांगितलं तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, तर हे प्रेमकविता वाटू शकते पण त्याचा ते संदर्भ काय सांगायचा आहे, तुझा मी हात प्रेमाने जरासे दाबला होता, एक राजकारणी पक्षातला माणूस दुसऱ्या राजकारणी पक्षाला म्हणतो, मग संदर्भ कसा बदलतो, बदलतो ना संदर्भ, जरा ऐकू नगे इरादा चांगला होता, काय इरादा होता एकमेकांचा पक्षांचा माहिती नसतं, म्हणजे कोणता संदर्भ लगेच बदलतो, म्हणजे किती एकाच आपण घेऊ तसा संदर्भ, म्हणजे अगदी खास सांगायचे एका पक्षाचा माणूस दुसऱ्याला हे असं बोलतोय, म्हणजे तो जो अनुभव असेल तो जास्त गझलची चळवळ त्यांनी जी पुढे दिली, गझल मराठीत रुजवल्याचं श्रेय त्यांना आहे, आणि गझल 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 का नाही दुसरा प्रकार, त्यांनी सगळे प्रकार लिहिले, त्यांनी लावणी सुद्धा लिहिलेली आहे, सगळे लिहिले, हां त्यामुळे तो प्रकार नाहीये, त्यांना कोणताही प्रकार लिहित आहे, गद्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं विनोदी पण लिहिले, मंगलाष्टक लिहिलेले आहेत त्यांनी, नाटक पण लिहिले, एका मुलीला असं म्हणे मी तुझ्यावर मंगलाष्टक लिहिणार आहे, आणि त्यांनी सांगितली ओळ व्हावे लग्न तुझे म्हणून गदडे जोडे किती झिजविले असंही म्हणले ते, पण हे सगळे प्रकार जरी ते लिहित असले तरी गझल का लिहित होते, गझलचं हे वैशिष्ट्य आहे की गझलचा कोणताही शेर हा कोणत्याही माणसाला आवडेल, त्याचा अर्थ तो गालिबच्या शेरावर आज 300 वर्ष आले, पीएचडी करतात ते लोक, अजून नवीन नवीन अर्थ येतात त्यातनं, गझलची ही गंमत आहे, म्हणून तर ते गझलच्या मागे लागले की गझल रुजली पाहिजे, आणि भट होते म्हणूनच गझल रुजली, अदरवाईज अवघड होतं गझलचं, खरंच भटांच्या जितक्या आठवणी आपण त्यांना उजाळा देऊ तेवढ्या कमीच, आणि आम्हालाही रसिकांना ज्या ऐकायला मिळत आहे त्यातून आणखीन त्यांच्या कवितांबद्दल जाणून घ्यायला मिळत आहे, मात्र आपल्यालाही वेळेची मर्यादा आहे, पण विशाखाताई आणि प्रदीपजी तुम्ही आलात आणि भटांच्या आठवणी आम्हाला अशा पद्धतीने सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, धन्यवाद। तर आपल्या सगळ्यांचे लाडके, रसिकांचे लाडके सुरेश भट, जे आपल्याला कवितेतून कळत होते, माहिती होते, त्याच्या कवितांवर आपण प्रेम करत होतो, मात्र कवितेपलीकडचे कुटुंबातले सुरेश भट कसे होते हे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर इथेच थांबतोय, तुम्ही बघत राहा ABP माझा।